ओम शांति। अनुभव करा मी आत्मा अति तेजस्वी शुद्ध पवित्र दोन्ही प्रकृतीच्या मध्ये विराजमान एक चैतन्य सत्ता आहे। मी आत्मा या सृष्टी रंगमंचावर आदिपासून अंतपर्यंत पार्ट वाजवणारी ऑलराउंड पार्टधारी आहे। मी आत्मा या सृष्टी रंगमंचावर 84 जन्माचे चक्र पूर्ण करून आता अंतिम समयामध्ये शेवटच्या जन्मामध्ये संगमयुगी सर्वश्रेष्ठ ब्राह्मण कुलभूषण आत्मा आहे। मी आत्मा या सृष्टी रंगमंचावर सत्य धर्म स्थापन करण्याच्या निमित्त आहे। शुभाबानी येऊन माझ्या आत्म्याला या विशाल कार्यासाठी निमित्त बनविले आहे। मी आत्मा पद्मा पदम भाग्यशाली ईश्वराच्या कार्यामध्ये मी मददगार खुदाई खिदमतगार आहे। मी आत्मा मन वचन कर्म समय श्वास संकल्प संपूर्ण रीतीने या यज्ञाप्रती समर्पित आहे। माझे एक एक संकल्प नवीन दुनियेच्या रचनेसाठी कार्यरत आहे। श्रेष्ठ संकल्पाच्या आधारावर या सृष्टीची नवनिर्मिती होत आहे। पवित्रतेच्या बळावर पुन्हा या सृष्टीवर स्वर्ग अवतरित होणार आहे। मी आत्मा शिव बाबांसोबत या विशाल कार्यामध्ये तत्पर आहे। माझ्या श्रेष्ठ संकल्पांची शक्ती संपूर्ण वातावरणामध्ये पसरत आहे। संपूर्ण विश्वापर्यंत जात आहे। हा श्रेष्ठ संकल्प मी करीत आहे कि प्रत्येक आत्म्यापर्यंत हे ईश्वरीय बल पोहोचून संपूर्ण आत्मा आपल्या मूळ रूपामध्ये येऊन
या सृष्टि चे वातावरण विकार बदलून टाकत आहे। विचारांच्या अशुद्धीपासून सुद्धा मुक्त संपूर्ण शुद्ध आत्मा अशुद्धीचे नाव निशान नाही असे श्रेष्ठ व्हायब्रेशन प्रत्येक मनुष्य आत्म्यांपर्यंत मी पोहोचवित आहे। ओम शांति। ओम शांति। आज अपन 9 ऑक्टोबर 2020 ची मुरली ऐकीत आहोत। आज शुक्रवार आहे, तर जानकी दादी नेहमी म्हणायच्या शुक्रवार म्हणजे बाबांचा शुक्रिया करण्याचा दिवस। तर बाबांचे खूप खूप धन्यवाद जे की या सृष्टीवर येऊन आपल्याला इतक्या श्रेष्ठ कार्यामध्ये मदतगार बनवलेले आहे। बाबांचे लाख लाख शुक्रिया। तर मुरली आपण ऐकत आहोत। मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो सकाळी सकाळी उठून बाबांची गोड गोष्टी कर। सकाळी म्हणजे पहाटे 4 वाजता, ज्याला अमृत वेला म्हणलं जात। तर पहाटे उठून बाबांची गोड गोड गोष्टी करायच्या आहे। विचार सागर मंथन करण्यासाठी सकाळची वेळ खूप चांगली आहे। प्रश्न आहे, भक्त पण भगवंताला सर्वशक्तिवान म्हणतात आणि तुम्ही मुलही, परंतु दोघांमध्ये अंतर काय आहे? आपण पण बाबांना सर्वशक्तिवान म्हणतो ना, पण भक्त पण म्हणतात, पण दोघांच्या म्हणण्यामध्ये काय अंतर आहे? तर बाबा म्हणतात, ते म्हणतात भगवान तर जे पाहिजे ते करू शकतात, सर्व काही त्यांच्याच हातामध्ये आहे, परंतु तुम्ही मुले जाणता। बाबा पण म्हणतात, मी या वैश्विक नाटकाच्या बंधनामध्ये बांधलेलो आहे, हे वैश्विक नाटकच सर्व शक्तिवान आहे। बाबांना सर्व शक्तिवान यामुळे म्हणले जाते कारण त्यांच्या जवळ सर्वांना सद्गती देण्याची शक्ती आहे। असे राज्य स्थापन करतात ज्याला कोणी लुटू शकत नाही। ओम शांती। हे कोणी म्हणले ओम शांती? तर बाबांनी। ओम शांती, पुन्हा एकदा ओम शांती। हे कोणी म्हटले? तर दादांनी। दादा म्हणजे ब्रह्मा बाबा। आता तुम्हा मुलांनी ओळखले आहे भगवंताची उंच ते उंच महिमा, तर खूप भारी आहे। ते म्हणतात भगवान सर्व शक्तिवान आहे, तर काय करू शकत नाही? आता हे भक्ती मार्गातले सर्व शक्तिवानाचा अर्थ खूप भारी काढत राहतात। बाबा म्हणतात वैश्विक नाटकानुसार सर्व काही होत राहते, मी काहीच करत नाही, मी पण या नाटकाच्या बंधनामध्ये बांधलेलो आहे। तुम्ही मुले बाबांची आठवण केल्यामुळे सर्व शक्तिवान बनता, पवित्र बनल्यामुळे तमोप्रधान पासून सतोप्रधान बनता। बाबा सर्व शक्तिवान आहे, तर त्यांना शिकवायचे असते। मुलांनो माझी आठवण करा, तर विकर्म विनाश होतील, परत सर्व शक्तिवान बनून विश्वावर राज्य कराल। बाबा आपल्याला का सर्व शक्तिवान बनवतात? कारण की आपल्याला या साऱ्या सृष्टीला चालवायचे आहे। शक्ती असणार नाही तर राज्य कसे कराल? योगाद्वारे शक्ती मिळते, म्हणून भारताच्या प्राचीन योगाचे खूप गायन आहे।
स्वामी विवेकानंद राजयोगाबद्दल खूप प्रकारे लिहिलेलं आहे. त्यांनी पण राजयोग शिकवला परंतु त्यांची पद्धत वेगळी आहे. ते सहज कुणी करू शकत नाही पण बाबा सहज ते सहज शिकवितात. तुम्ही मुले क्रमानुसार आठवण करून आनंदामध्ये राहता. यथा शक्ती ज्याच्यामध्ये जेवढी ताकद आहे ईश्वराची शक्ती खेचण्याची तेवढं खेचून आनंदामध्ये राहता. तुम्ही जाणता आम्ही बाबांची आठवण केल्यामुळे विश्वावरती राज्य मिळवू शकतो. कुणाची ताकद नाही जे परत घेऊ शकता. सत्ययुग त्रेता युग दोन युगामध्ये कोणतेही दुसरे येऊन राज्य लुटून घेणार नाही एवढी शक्ती कुणाकडे नाही. बाबांची महिमा सर्वजण करतात परंतु अर्थ सहित समजत नाही. एक पण मनुष्य नाही ज्याला हे माहित आहे की वैश्विक नाटक आहे. या साऱ्या सृष्टीवर नाटक चालू आहे हे माहित नाही. जर समजतात की हे नाटक आहे तर आधीपासून अंत काळापर्यंत आठवण यायला पाहिजे. नाही तर नाटक म्हणणे चुकीचे होते. एखाद्या गोष्टीचं संपूर्ण ज्ञान आहे त्यावेळेसच त्याची आपण माहिती दुसऱ्यांना देऊ शकतो. अर्धवट माहिती तर देऊ शकत नाही. असे म्हणतात हे नाटक आहे. जसं शेक्सपियर पण म्हणत होते ना की सृष्टी रंग मंच आहे आणि यावर प्रत्येक व्यक्ती कलाकार आहे. तर असं म्हणलं जातं की हे नाटक आहे. आम्ही कलाकार अभिनय करण्यासाठी आलो आहे तर त्या नाटकाच्या आधी मध्य अंतला पण जाणायला पाहिजे ना. नाटक म्हणजे सुरुवात केव्हा झाली, मध्य काय आहे आणि नाटकाचा अंत काय असणार आहे हे माहीत असायला पाहिजे. हे पण म्हणतात आम्ही वरून येतो तेव्हाच वृद्धी होत राहते. सत्ययुगामध्ये तर थोडे मनुष्य असतात, इतकी सर्व मनुष्य कोठून आले हे कोणीच समजत नाही की अनादि पूर्व नियोजित अविनाशी नाटक आहे. आधीपासून अंतपर्यंत पुनरावृत्ती होत राहते. तुम्ही सिनेमा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला परत दुसऱ्या वेळेस पाहिला तर चक्र जरूर हुबहू पुनरावृत्त होत राहते. जरा पण फरक पडू शकत नाही. बाबा गोड गोड मुलांना कसे सम्मुख समजवितात. बाबा खूप गोड आहे. मुले म्हणतात बाबा तुम्ही किती गोड आहात. कारण की बाबा कधीच कोणाला दुःख देत नाही म्हणून त्यांना गोड म्हणलं जातं. दुःख हरता सुख करता आणि सर्वांना प्रिय वाटतात ना. कारण की कधीच आपल्याला दुःख देत नाही बाबा. बस आम्ही आपल्या सुखधाम मध्ये येतो. आता ही माहिती झाली आहे की आत्मा पावन बनेल तर स्वर्गामध्ये दूध पण चांगले मिळेल. श्रेष्ठाचारी माता खूप गोड असतात. वेळेवरती मुलांना दूध पाजतात. मुलांना रडण्याची आवश्यकता राहत नाही. अशा प्रकारे विचार सागर मंथन करायचे असते. सकाळी बाबांशी गोष्टी करण्यामध्ये खूप आनंद येतो. बाबा तुम्ही श्रेष्ठाचारी राज्य स्थापन करण्याची किती चांगली युक्ती सांगत आहात. परत आम्ही श्रेष्ठाचारी मातांच्या गोदीमध्ये जाऊ. अनेक वेळा आम्हीच नवीन सृष्टीमध्ये गेलो होतो. आता आमच्या आनंदाचे दिवस आले आहेत. हे खुशीची खुराक आहे ना. त्यामुळे गायन पण आहे. अतिंद्रिय सुख विचारायचे असेल तर गोप गोपींना विचार. तर कोण आहेत गोप गोपी जे यावेळे सर्वजण बाबांचे मधुर महावाक्य ऐकित आहे. तर अतिंद्रिय सुख भासत आहे ना. बाबा किती सुंदर रीत्याने वर्णन करत आहे स्वर्गाचं. तिथं दूध पण पवित्र मिळेल, शुद्ध मिळेल. सांभाळणाऱ्या माता पण खूप चांगल्या असतील, मुलांना रडू देणार नाही. तिथं सगळ्या गोष्टी खूप चांगल्या असतील. अशा श्रेष्ठाचारी दुनियेचं बाबा आपल्याला येऊन मालक बनवित आहे.
तर असे असे विचार सागर मंथन करून आनंदामध्ये राहायचे आहे। तर बाबा अतींद्रिय सुखाबद्दल सांगतात, आता आम्हाला देहाचे पिता मिळालेले आहे, आम्हाला परत स्वर्गाचे मालक श्रेष्ठाचारी बनवत आहे। कल्प कल्प आम्ही आपले राज्य भाग्य घेतो, हार होते परत जिंकतो, हार जीतचा खेळ आहे ना, जन्म मरण पाप पुण्य। आता बाबांची आठवण करून रावणावरती विजय मिळवायचा आहे। तेथे लढाई दुःख इत्यादीचे नाव नसते, काही खर्च नसतो। भक्ती मार्गामध्ये तर जन्म जन्मांतर खूप खर्च केला, अनेक ठिकाणी तीर्थ यात्रेला जाऊन धक्के खाल्ले, अनेक गुरु केले। आता परत अर्धा कल्प कोणी गुरु करणार नाही। कोणतीही पाठ पूजा करा तर हजारो रुपये खर्च करावे लागतात, कुठे जायचं असेल तीर्थ यात्राला तर लाखो रुपये लागतात। तर बाबा म्हणतात, किती खर्च करत गेलो, अर्धा कल्प मग गुरु राहणार नाही। शांतीधाम सुखधाम मध्ये जाऊ। बाबा म्हणतात, तुम्ही सुखधाम मध्ये प्रवासी आहात, आता दुखधाम मधून सुखधाम मध्ये जायचे आहे। आमचे बाबा आम्हाला किती चांगल्या प्रकारे शिकवत आहे। काल बाबा म्हणत होते, बाबा येऊन खूप आवडीने प्रेमाने शिकवत आहे, रुचीने शिकवतात। आपले स्मृतीस्थळ दिलवाडा मंदिर पण येथे आहे, मधुबन मध्ये गेल्यानंतर दिलवाडा मंदिर आहे। हे पण खूप आश्चर्य आहे, या दिलवाडा मंदिरची अप्रम अपार महिमा आहे, कारण की संपूर्ण यज्ञाचं यादगार दिलवाडा मंदिर मध्ये आहे। आता आम्ही राजयोग शिकत आहोत, त्याची स्मृती स्थळ तर जरूर बनेल ना। हे दिलवाडा मंदिर हुबहू आमचे स्मृती स्थळ आहे, आठवण आहे ती आपली। बाबा मम्मा आणि मुले योगामध्ये बसले आहेत, छोट्या छोट्या कोठी बनवलेल्या आहेत आणि एक एक महावीरांची मूर्ती दाखवलेली आहे। भ्रुकुटीमध्ये ज्योती तिसरा नेत्र दाखवलेला आहे, नंतर सर्वांची ज्योती जागृत झालेली आहे आणि वरती छतावर स्वर्गाचे मूर्ती आहेत, स्वर्गाचं वर्णन आहे, दृश्य दाखवलेले आहेत। खूप सुंदर सुंदर झुंबर आहेत तिथे, एक झुंबरची डिझाईन पण दुसऱ्याशी मिळत नाही, इतक्या सुंदर पद्धतीने ते जसं दिलवाडा मंदिर बनलेलं आहे, तर ते हुबहू आपलं यादगार आहे। खाली योग करत आहे, छतावरती स्वर्गाची राजाही आहे, झाडामध्ये पण ज्ञान खूप स्पष्ट आहे। बाबांनी कसा साक्षात्कार करविला, परत चित्र इत्यादी बनविले, त्यामध्ये सुधारणा पण केली, किती आश्चर्य आहे। सर्व नवीन ज्ञान आहे, कुणालाही या ज्ञानाची माहिती नाही, बाबाच सम्मुख समजवितात। मनुष्य किती तमोप्रधान बनत जातात, मनुष्य सृष्टीची वृद्धी होत जाते, भक्तीची पण वृद्धी होत जाते, तमोप्रधान बनत जातात। येथे आता तुम्ही सतोप्रधान बनण्याचा पुरुषार्थ करत आहात। गीतेमध्ये पण मन मना भव हे अक्षर आहे, मन आणि बुद्धीने फक्त माझी आठवण करा, कोणत्याही देहधारीला आठवण करू नका। सर्व धर्मानी परित्यज मामेकम शरणम व्रज असं सांगितलेलं आहे। ते फक्त जाणत नाही की भगवान कोण आहे। आता तुम्हा मुलांना सकाळी सकाळी उठून विचार सागर मंथन करायचे आहे। मनुष्यांना भगवंताचा परिचय कसे देऊ शकतो, भक्तीमध्ये मनुष्य सकाळी सकाळी उठून खोलीमध्ये बसून भक्ती करतात। पूर्वी असं असायचं, देवघर वेगळं असायचं, देवघरामध्ये बसून सर्व माळेचा जप करणं, पूजा करणं, मंत्र उच्चार करणं असं असायचं। तर बाबा म्हणतात, भक्त लोक पण काय करतात, खोलीमध्ये बसून भक्ती करतात, ते पण विचार सागर मंथनच झाले ना।
आता तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे। बाबा तिसऱ्या नेत्राची कथा ऐकवितात, यालाच परत तिजरीची कथा म्हणले जाते। तिजरीची कथा म्हणजे तीन नेत्राची कथा, अमर कथा, सत्यनारायणची कथा पण प्रसिद्ध आहे ना। या कथा ऐकवणारे एकच बाबा आहे, ज्या भक्ती मार्गामध्ये चालत येतात। ज्ञानाद्वारे तुम्ही मुले पवित्र बनता, म्हणून देवतांना पदमपती म्हणतात। देवता खूप धनवान पदमपती बनतात, आणि ते कोण आहेत? आपणच आहोत। कलियुगामध्ये पण पहा आणि सतयुगामध्ये पण पहा, रात्रंदिवसाचा फरक आहे। तिथल्या मनुष्यात्म्यांची विचारधारा आणि ह्या सृष्टीवरच्या मनुष्यात्म्यांची विचारधारा किती अंतर आहे। असच एकदा काय झालं, आदिदेव ब्रह्मा जे होते त्यांच्या समोर आसुर आणि देवता आले। दोघांच्या मध्ये भांडण चाललेलं होत, सर्वश्रेष्ठ कोण, आसुर की देवता। मग ब्रह्मानी म्हणतात असं, ब्रह्मदेवानी सर्वांना भोजनासाठी बोलवी, सर्वजण भोजनासाठी बसले। एकीकडे आसुर बसले, एकीकडे देवता बसले। परंतु आसुर आणि देवतांना एक अट ब्रह्मदेवांनी घातली, त्यांना सांगितलं तुम्ही जेवा, परंतु हात सरळ करून जेवा, मोडायचे नाही, फोल्ड नाही करायचे। ते सर्वांना आश्चर्य वाटलं, असं कसं जेवू शकतो। मग आसुरांनी काय केलं, एक एक घास वर फेकला आणि खाण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही व्यवस्थित जेवू शकलं नाही। आणि इकडे देवता बघितले तर देवता एकमेकांना चारत होते, समोर जे बसलेले होते त्यांना चारत होते। तर अशा पद्धतीने त्यांनी पोट भरून खाऊन घेतलं। देवतांची जे विचार आहे आणि आसुरांचे विचार, आसुरांना वाटतं फक्त मलाच पाहिजे आणि देवतांना वाटतं नाही, आधी द्यायचं आहे, दुसऱ्यांना द्यायचं, म्हणून तर त्यांना देवता म्हणलं जातं। देवता म्हणजे देणारे, पण रात्रंदिवसाचा फरक आहे देवतांमध्ये आणि आसुरांमध्ये। साऱ्या दुनियेची सफाई स्वच्छता होण्यामध्ये वेळ तर लागतो ना। ही बेहदची दुनिया आहे, भारत अविनाशी खंड आहे, हा कधी नष्ट होत नाही। अर्धा कल्प एकच खंड राहतो, परत दुसरे खंड होतात। तुम्हा मुलांना किती ज्ञान मिळत आहे तुम्ही समजून सांगायचे, विश्वाच्या इतिहास भूगोलाचे चक्र कसे फिरते हे येऊन समजून घ्या। प्राचीन ऋषी मुनींचा किती मान आहे, परंतु ते पण सृष्टीच्या आदि मध्य अंतला जाणत नाही। ते तर हटयोगी आहेत, होय, बाकी त्यांच्यामध्ये पवित्रतेची शक्ती आहे, ज्याद्वारे भारताला अपवित्रतेपासून थोपवितात, थांबवतात। नाहीतर भारताचे हाल माहित नाही काय झाले असते, अति तमोप्रधानता वाढली असती, जी आता आपण सर्वत्र पाहत आहोत। घराची दुरुस्ती तर केली जाते ना, त्यामुळे शोभा येते ना। दरवर्षी काही जण घराला रंग लावून घेतात तर नवीन सारखं दिसतं। भारत महान पवित्र होता, तोच आता पतित बनला आहे। तेथे तुम्हाला सुख पण खूप काळ मिळते। अर्धा कल्प 2500 वर्ष सुखामध्ये आहोत। तुमच्याजवळ खूप धन राहते, तुम्ही भारतामध्येच राहता ना, तुमचे राज्य होते। कालचीच गोष्ट आहे, बाबा असं समजवून सांगतात की ते स्मृतीमध्ये असं वाटतं की कालचीच घटना आहे, जे आपण खूप सुखी होतो, धनवान होतो, सर्वत्र समृद्धी होती। तुम्ही भारतामध्येच राहता, तुमचे राज्य होते, कालचीच गोष्ट आहे। परत अनेक धर्म येतात, त्यांनी येऊन काही सुधारणा केल्या आणि आपले नाव प्रसिद्ध केले। जसे इंग्रज आले तर इंग्रजांनी काही काही गोष्टी भारतामध्ये सुधारणा केल्या, ज्या आतापर्यंत चालत आहेत, आणि त्यांचे नाव झाले। आता ते पण तमोप्रधान बनले आहेत। आता तुम्हाला खूप आनंद व्हायला पाहिजे,
या सर्व गोष्टी नवीन मुलांना शिकवायचे नाही. प्रथम तर शुभ पित्याचा परिचय द्यायचा आहे. तर आधी आत्म्याचं ज्ञान, परमात्म्याचं ज्ञान शुभाबांवर जोपर्यंत निश्चय बसत नाही तोपर्यंत न सृष्टी चक्र समजणार, न सृष्टीच्या आदि मध्य अंतच रहस्य समजणार. नाहीतर प्रश्न उचलत राहतील कि हे असं का, असंच का, आमच्या सोबतच का. तर बाबा म्हणतात नवीन भाई बहिणींना हे डायरेक्ट असं सांगायचं नाही. प्रथम तर शुभ पित्याचा परिचय द्यायचा आहे. बाबांचे नाव, रूप, देश काय जाणता का? बाबांची भूमिका तर प्रसिद्ध आहे ना. ईश्वर या सृष्टीवर आले याचे अनेक ठिकाणी वर्णन आहे. आता तुम्ही जाणता ते बाबाच आम्हाला श्रीमत देत आहे. तुम्ही परत आपली राजधानी स्थापन करत आहात. तुम्ही मुले माझे मदतगार आहात. तुम्हीच पवित्र बनता. तुमच्यासाठी पवित्र दुनियेची जरूर स्थापना होणार आहे. तुमच्यासाठी पवित्र दुनियेची जरूर स्थापना होणार आहे. तुम्ही लिहू शकता कि जुनी दुनिया बदलत आहे. परत हे सूर्यवंशी चंद्रवंशीचे राज्य येईल, नंतर रावण राज्य बने. चित्रावरती समजवणे खूप गोड वाटते. यामध्ये तिथी तारीख सर्व लिहिलेली आहे सृष्टी चक्रामध्ये म्हणा किंवा सीडीच्या चित्रामध्ये. तिथी तारीख कल्पवृक्षामध्ये सर्व स्पष्ट लिहिलेलं आहे. कोणता धर्म केव्हा येतो, कधी स्थापन झाला, हे सर्व आहे. तर बाबा म्हणतात तिथी तारीख सर्व लिहिलेली आहे. तिथी तारीख सर्व लिहिलेली आहे. भारताचा प्राचीन राजयोग म्हणजे आठवण. या आठवणीद्वारेच विकर्म विनाश होतात आणि ज्ञानामुळे पद मिळते. दैवी गुण धारण करायचे आहेत. इतकी जरूर आहे की मायेची वादळे पण येतील ना. सकाळी उठून बाबांची गोष्टी करणे खूप चांगले आहे. कारण की त्यावेळेस एकांत असतो, मन फ्रेश असत, शुद्ध असत, थकावट सगळी गेलेली असते. त्यामुळे बाबा म्हणतात पहाटे लवकर उठून बाबांच्या आठवणीमध्ये बसा. भक्ती आणि ज्ञान दोघांसाठी सकाळची वेळ चांगली आहे. गोड गोड गोष्टी करायच्या आहेत. आता आम्ही श्रेष्ठाचारी दुनियेमध्ये जाऊ. वृद्ध मनुष्यांना मनामध्ये राहते की आम्ही हे शरीर सोडून गर्भामध्ये जाऊन व लहान मुलगा बनू. सत्युगामध्ये तर साक्षात्कार होणार की आता जाऊन लहान मूल बनायचं आहे. प्रथम आम्ही येतो, सर्वांगीण भूमिका करतो. आता बाबा म्हणतात या शरीराला सोडायचे आहे. देह सहित सर्व दुनियेला विसरा. हा बेहतचा संन्यास आहे. तेथे तुम्ही वृद्ध बनाल तर साक्षात्कार होईल. आम्ही मुलगा बनू. लहानपण तर सर्वात चांगले असते ना. अशा प्रकारच्या गोष्टी सकाळी उठून विचार सागर मंथन करायचे आहे. ज्ञानाचे मुद्दे निघतील तर बाबा म्हणतात प्रेमाने बाबांशी बोलायचं आहे. ज्ञानाचे मुद्दे निघतील तर तुम्हाला आनंद होईल. त्यामध्ये तास दीड तास निघून जाईल. जितका अभ्यास होईल तेवढा आनंद वाढत जाईल. खूप मजा येईल. आणि परत चालता फिरता आठवण करायची आहे. वेळ तर खूप आहे. होय, यामध्ये विघ्न पण येतील, दुसरे दुसरे विचार पण येत जातील. तर बाबा म्हणतात तरीही आपल्याला एकाग्रतेच्या आधारे बाबांवरच मन आणि बुद्धी टिकवायची आहे. आळशी लोक झोप घेतात. तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे शुभ बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे. तुमच्या बुद्धीमध्ये राहते की शुभाबांसाठी आम्ही भोजन बनवित आहोत, शुभाबांसाठी आम्ही हे करत आहोत. भोजन पण शुद्धीने बाबांच्या आठवणीने बनवायचे आहे.
अशी गोष्ट व्हायला नको ज्याद्वारे खिटपीट होईल. ब्रह्मा बाबा पण आठवण करतात ना. अच्छा, गोड गोड फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा मुलांचा पण आत्मिक पित्यांना खूप खूप आठवण आणि नमस्ते नमस्ते. अच्छा, धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला आहे, सकाळी सकाळी उठून बाबांशी गोड गोड गोष्टी करा. रोज आनंदाचा खुराक घेत अतिंद्रिय सुखाचा अनुभव करायचा आहे. दुसरा आहे, राजधानी स्थापन करण्यामध्ये बाबांची पूर्णपणे मददगार बनण्यासाठी पावन बनायचे आहे. आठवणीद्वारे विकर्म विनाश करायचे आहे. भोजन पण आठवणीमध्ये स्वच्छतेमध्ये बनवायचे आहे. आपण पाहतो सत्यनारायणची ज्यावेळेस पूजा असते आपल्या घरी, त्यावेळेस ब्राह्मण लोक जे यायचे, आम्ही पाहिलं की ब्राह्मण लोक जे यायचे तर ते खूप शुद्धीनी वेगळं, ते पाणी वेगळं, तिथली जे स्थान, ज्या स्थानावर ते भोग बनवणार आहेत, प्रसाद बनवणार आहेत, ते स्थान पण खूप स्वच्छ केलं जातं आणि मग भोग बनविला जातो. ब्राह्मण जे असायचे ते स्वतः बनवायचे. तर बाबा म्हणतात, भक्ती मार्गामध्ये आपण एवढं पाळलेलं आहे तर आता तर साक्षात बाबा आपल्या सोबत आहेत. बाबा आपल्याला साथ देत आहेत, आपल्या समोर प्रत्यक्ष आहेत. तर खूप शुद्धीने आठवणीच्या आठवणीमध्ये राहून खूप शुद्धीने भोग बनवायचा आहे. जसं काल गुरुवार होता तर सर्वांनी भोग खाल्लाच असेल. आता लॉकडाऊन मध्ये सर्वांच्या जवळ भोग येत असेल किंवा नाही पण येत असेल, पण सर्वजण आपल्या घरामध्ये बसून बाबांना जे पण काही आपण बनवतो खूप शुद्धतेने बाबांना ते बोलवायचं आहे, बाबांना आणि खाऊ घालायचं आहे. आपण असा विचार करायला पाहिजे की संगम युगावर आपलं श्रेष्ठ भाग्य आहे की आपल्याला पूर्ण द्वापर युगापासून कलयुगाच्या अंतापर्यंत आपण ईश्वराला अप्रत्यक्षरित्या भोग जसं स्वीकार करवीत होतो, पण आता प्रत्यक्षामध्ये शिवबाबा स्वतः परमात्मा या सृष्टीवर अवतरित झालेले आहेत आणि आपल्याला त्यांचा परिचय मिळालेला आहे. तर खूप मोठं भाग्य आहे की रोज आपण बाबांना खाऊ घालू शकतो आणि बाबा ते स्वीकार करतात. बाबा म्हणतात ना, मी भावनेचा भुका आहे. तर जे पण काही आपण घरी बनवू ते बाबांना स्वीकार करवायचं आहे. हा, पण त्याच्यामध्ये शुद्धी पाहिजे आणि बाबांच्या नियमातलं पाहिजे, है ना. असं नाही की आपण काहीही बाबांना खाऊ घालायचं आहे. देवतांना कधी अशुद्ध भोजन खाऊ घालत नाही. हे तर देवांचे देव महादेव आहेत, स्वतः परमात्मा आहेत. तर त्यांना खूप शुद्धीचे भोजन स्वीकार करवायचे आहे. तर आजचे वर्तमान आहे, स्वस्थितीद्वारे परिस्थितीवरती विजय मिळवणारे संगमयुगी विजयी रत्न भव. परिस्थितीवरती विजय मिळवण्याचे साधन स्वस्थिती आहे. हा देह पण पर आहे, स्वचा नाही. स्वस्थिती आणि स्वधर्म नेहमी सुखाचा अनुभव करवतात आणि प्रकृती धर्म म्हणजे परधर्म किंवा देहाची स्मृती कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या दुःखाचा अनुभव करवते. तर जे नेहमी स्वस्थितीमध्ये राहतात ते सदा सुखाचा अनुभव करतात. त्यांच्या जवळ दुःखाची लाट येऊ शकत नाही. ते संगमयुगी विजयी रत्न बनतात. तर बाबा म्हणतात स्वस्थितीमध्ये राहा. स्वस्थिती स्वधर्म शांत आहे. स्वस्थिती आपली बिंदू स्वरूप आहे, निराकार ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे. तर या स्वस्थितीमध्ये राहायचे आहे. अच्छा, आजचे बोधवाक्य आहे, परिवर्तन शक्तीद्वारे
व्यर्थ संकल्पाच्या लाटेला समाप्त करा. ज्याप्रमाणे सागरामध्ये अनेक लाटा येत राहतात, लाटा येणे थांबते थोडी, सागर शांत थोडी राहतो, लाटा निरंतर येत राहतात. त्याप्रमाणे मन एक सागर आहे, त्याच्यामध्ये उठणारे संकल्प जे आहेत लाटेप्रमाणे असतात. तर बाबा म्हणतात व्यर्थ संकल्पाच्या लाटा ज्या आहेत त्या नुकसान करतात, पण शुद्ध संकल्पांच्या लाटा अनेक आत्म्यांना सुख देतात. ज्याप्रमाणे आपण समुद्र किनारी जातो तर समुद्र किनारी गेल्यानंतर ज्या लाटांचा अनुभव होतो पायांना, आपल्या शरीराला जे स्पर्श करतात तर खूप आनंद देतात, पण त्याच लाटा जर सुनामीच्या रूपाने आल्या तर अनेकांना नुकसान करतात, अनेक जीवहानी होते. तर व्यर्थ विचार सुनामी सारखे असतात, एकदा सुरू झाले तर ते थांबत नाही. तर बाबा म्हणतात त्यांना यूज देऊ नका, लवकर त्याला समेटून पूर्ण विराम लावून शुद्ध संकल्पामध्ये राहायचे आहे. अच्छा, ओम शांती. मातेश्वरीजीचे अनमोल महावाक्य आहे, जगदंबा सरस्वती आपल्या मम्मा. तर मुरलीचे सार आहे, हे अविनाशी ईश्वरीय ज्ञान मिळवण्यासाठी कोणतीही भाषा शिकवावी लागत नाही. ईश्वराची भाषा खूप सहज आहे, सोपी आहे. जसं आईची भाषा बाळाला कळते आणि बाळाची भाषा आईला कळते, तसं आत्म्याची भाषा परमात्म्याला कळते, परमात्म्याची भाषा आत्म्यांना कळते. आपले जे ईश्वरीय ज्ञान आहे ते खूप सहज आणि गोड आहे. याद्वारे जन्म जन्मांतरासाठी कमाई जमा होते. हे ज्ञान इतकी सहज आहे जे कोणतेही महान आत्मा अहिल्यासारखी पत्थर बुद्धी कोणत्याही धर्माच्या मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणीही घेऊ शकतात. हे इतकी सहज असून पण दुनियाई मनुष्य ज्ञानाला खूप भारी समजतात, अवघड समजतात. कोणी समजतात, जेव्हा आम्ही अनेक वेद ग्रंथ उपनिषदचा अभ्यास करून मोठे मोठे विद्वान बनलो त्यासाठी तर वेगवेगळ्या भाषा शिकाव्या लागतात. खूप हटयोग केल्यानंतर प्राप्ती होऊ शकते, परंतु हे तर आम्ही अनुभवद्वारे जाणले आहे की हे ज्ञान खूप सहज आणि सरळ आहे, कारण स्वतः परमात्मा शिकवित आहे. गीतेमध्ये वर्णन आहे, अवघडातल्या अवघड प्रश्नांची मी सोप्यातल्या सोप्या भाषेमध्ये येऊन उत्तर देईन असं वचन आहे ईश्वराचं. अनेकांनी त्यांना खूप अवघड करून ठेवलेलं आहे, पण ईश्वर येऊन आपल्याला खूप सोप्या आणि सहज भाषेमध्ये ज्ञान शिकवितात. यामध्ये न कोणते हटयोग, न जप तप ग्रंथवादी पंडित बनायचे आहे, न यासाठी संस्कृत भाषा शिकण्याची आवश्यकता आहे. कारण की जे पण ग्रंथ उपनिषद आहे सर्व संस्कृत मध्ये आहे, तर जे न शिकलेले ते कसे समजते. हे तर नैसर्गिकपणे प्रथम आपल्या परमपिता परमात्म्याच्या सोबत योग लावायचा आहे. जरी कोणी या ज्ञानाला धारण केले नाही तरी फक्त योगामध्ये राहिल्यामुळे खूप फायदा होतो. याद्वारे एक तर पवित्र बनतात, दुसरे परत कर्म बंधन नष्ट होतात. द्वापर युगापासून हेच केलं ना, योगामध्ये राहण्याचा प्रयत्न केला तर पाप झाले नाही. आत्मा जी आहे ईश्वरांच्या आठवणी, भले त्यांना सत्य ज्ञान नव्हतं, परिचय नव्हता, तरी ईश्वराच्या आठवणीमध्ये राहिले तर कर्म बंधनापासून मुक्त राहिले आणि पवित्र बनले. तर संत महात्मा ही उपाधी त्यांना मिळाली आणि कर्मातीत बनतात. इतकी ताकद या सर्व शक्तिवान पित्याच्या आठवणीमध्ये आहे. जरी ते स्वतःला साकार ब्रह्मतनाद्वारे आम्हाला योग शिकवित आहेत, परंतु तरीही आठवण प्रत्यक्षात ज्योतिस्वरूप शिवपित्याची करायची आहे.
त्यांच्या आठवणीद्वारेच कर्म बंधनाचा मळ निघून आत्मा स्वच्छ बने। निराकार रूपामध्ये आठवण केल्याने आत्म्यावरचे अनेक जन्म जन्मांतरचे पापाचे जे ओझे आहे, मळ जे आहे, तर तो गंज निघून जाईल। अच्छा, ओम शांती। तर चला पुन्हा एकदा आपल्या स्वस्वरूपामध्ये स्वधर्मामध्ये आपण स्थित हो। मी आत्मा भृगुती मध्यमध्ये विराजमान चैतन्य शक्ती आहे आणि शुभाबा परमधाम मध्ये आहे। तर या स्वरूपामध्ये स्थित हो, मन बुद्धीला एकाग्र करूया। ओम शांती। मी आत्मा स्वस्थिती मध्ये बिंदू स्वरूपामध्ये स्वधर्मामध्ये स्थित आहे। माझा स्वधर्म संपूर्ण शांती आहे। माझा स्वदेश शांतीधाम आहे। स्वपिता शुभाबा आहे। परमधाम निवासी आहे। आत्मा या देहाच भान सोडून मजबीत्याकडे शांतीधाम मध्ये जात आहे। खूप हलकी डबल लाइट मी आत्मा उडत आहे। सूर्य चंद्र तारांगणापासून दूर लाल प्रकाशमय सोनेरी दुनियेमध्ये मी स्वतःला पाहत आहे। ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्राद्वारे मी स्वतःला आणि बाबांना पाहत आहे। माझे बाबा अखंड महाज्योती सर्व शक्तिवान पवित्रतेचे सागर आहे। बाबांकडून मला सर्व शक्तींचा आणि पवित्रतेचा वारसा प्राप्त होत आहे, शक्ती प्राप्त होत आहे आणि मज आत्म्याची जन्म जन्मांतरची कर्म बंधनाची जी कट आहे, गंज आहे, तो उतरत आहे। मी आत्मा शुद्ध सोन्याप्रमाणे चमकत आहे। अति सुंदर माझे रूप आहे। चमकणारा हिरा, बेदाग हिरा। मी आत्मा दिव्य ज्योती बिंदू स्वरूपामध्ये स्वतःला एक शक्ती स्वरूपामध्ये अनुभव करत आहे। ईश्वरीय बळ मला प्राप्त होत आहे। आता हे बळ जमा करून मी पुन्हा आपला पार्ट वाचवण्यासाठी सृष्टी रंग मंचावर उतरत आहे। साकार देहामध्ये मी आत्मा प्रवेश करत आहे। दिव्य अलौकिक शक्तींचा पुंज मी आत्मा माझ्या प्रकृतीमधून या वातावरणामध्ये आणि साऱ्या विश्वामध्ये हा दिव्य प्रकाश पसरत आहे। ओम शांती।